पंतप्रधान मोदींच्या हस्ते बहुप्रतीक्षित नावाचेवा सागरी सेतूचं लोकार्पण. उरण ते खारकोपर नवीन रेल्वे मार्गिका. बेलापूर पेंधर नवी मुंबई मेट्रोसह दिघा रेल्वे स्थानकाचा शुभारंभ. देशाचा विकास होणार ही मोदींची गॅरंटी. अटल सेतू विकसित भारताची एक झलक. पंतप्रधान मोदींनी केला देशाच्या विकासाचा संकल्प. मोदी राज आल्यावर अटल सेतू तयार झाला. मोदी महाराष्ट्राच्या पाठी चट्टान बनून उभे. म्हणूनच महाराष्ट्रात प्रकल्पांची निर्मिती. फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. देशात फक्त मोदींची गॅरंटी चालते. अब की बार 400 पार तर महाराष्ट्रात 45 पार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूकंप येणार. भूकंपात अटल सेतू सुरक्षित राहील. मात्र विरोधक तो भूकंप सहन करणार नाही. मुख्यमंत्री शिंदेचं वक्तव्य. 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष. देशाच्या कल्याणासाठी महिलांनी समोर येणं गरजेचं. पंतप्रधानांच्या हस्ते लेख लाडकी योजनेचा शुभारंभ. मोदींचा महाराष्ट्र दौरा. नाशिक ते मुंबई आणि मिशन 2024. नाशिकमध्ये रोड शो सह पूजा आणि युवा महोत्सव. पंतप्रधान मोदींकडून नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आरती. रामनामाचा गजर. टाळ वाजवत मोदी भजन गाताना तल्लीन. मोदींकडून मंदिर परिसरामध्ये साफसफाई सुद्धा. काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी देशाचे पहिले पंतप्रधान. शराणेशाहीच्या राजकारणानं देशाचं मोठं नुकसान. युवकांनो राजकारणामध्ये सक्रिय व्हा आणि परिवादवाद संपवा. नाशिकमधील युवा महोत्सवातून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. महाविकास आघाडी सरकार पडेपर्यंत 85% शिवडी नावाचेवा पुलाचं काम पूर्ण. 15% कामासाठी 1.5 वर्ष ठेवून व्हीआयपीची वाट बघत उद्घाटन रखडवलं. लोकार्पणाआधी ठाकरे गटाची ट्विट करत टीका. अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मोदी 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी करणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. मोदी देशातील सर्वात मोठे शंकराचार्य असं भाजपला वाटतं. रामाच्या नावानं राजकारण. मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होती. संजय राऊतांचा टोला. भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यास मी सदैव तयार. अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेलही शर्यती. भाजपच्या जागेवरच पटेलांचा दावा. नवी दिल्लीमध्ये उद्या इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक होणार. ऑनलाईन बैठकीत राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे सहभागी होणार. जरांग यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील सुव्यवस्था बिघडणार असल्यास जबाबदारी शासनाचीच. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटलांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाची टिप्पणी. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांकडून पाहणी. विमानतळावरील अस्वच्छता पाहून सिंधिया यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं. दिघा रेल्वे स्थानकावरून श्रेयवादाची लढाई. बंदी असतानाही राजन विचारेंनी ढोल ताशा पथकाला रेल्वे स्थानकात आणलं. पोलीस आणि राजन विचारे यांच्यामध्ये बाचाबाची. शरद मोहोळच्या हत्येच्या कटात 2 नामांकित वकिलांचा सहभाग. हत्येच्या कटाची वकिलांना माहिती. खून होण्यापूर्वी आरोपीसोबत वकिलांचं संभाषण. तपासामध्ये माहिती समोर. लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन. अनेक गाड्यांचा लोणावळ्यामधील थांबा बंद केल्यामुळे स्थानिक आक्रमक. पुणे लोणावळा लोकल फेऱ्या वाढवण्याचीही मागणी.